आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुकडी प्रकल्पाचं उन्हाळी आवर्तन साधारणपणे 7 तारखेला संपलं. त्यावेळेला आपल्याकडं येडगाव धरणामध्ये आता जेवढं पाणी आहे त्याचा एक 1.6 इंच कमी म्हणजे साधारणपणे 2.5 इंच पाणी होतं. आपल्याला मानिलो धरणामध्ये फक्त 4% पाणी आहे, त्यामुळे ते पाणी खाली घेता येत नाही. वडज धरणामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला वडज परिसरासाठी आणि NBC साठी लागतं, त्याच्यामुळे ते पाणी घेता येत नव्हतं. तिसरा मुद्दा असा होता की आपल्याला फक्त डिंबे धरणातनं येडगाव धरणामध्ये पाणी येत आहे. येतं किती येतं? साधारणपणे 400 ते 450 KCSK पाणी येतं. आता सगळे शेतकऱ्यांचा सगळ्यांचा अभ्यास भरपूर आहे आपल्या सगळे. आपण सगळे शेतकरी बंधू जरी असले तरी इंजिनियरच्या पुढचेच, त्यामुळं आपल्याला माहिती आहे. आता तिसरा विषय काय आहे की कुकडी नदीवर आपल्याकडं सगळे आपलेच बांधव आहेत, म्हणजे पहिले 6 KTVR जे आपल्या जुन्नर तालुक्यात आहेत, त्याच्यानंतरचे उरलेले KTVR जे आहेत ते सगळे 19 KTVR आहेत टोटल, आणि 19 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, जे नंतर 20वा बंधारा आहे तो शिरूर शहराला पाणी पुरवतो. या 19 कोप बंधाऱ्यापैकी जवळपास 13 ते 14 कोप बंधारे हे कोरडे खातात. आपले शेतकरी बंधू तिथं आहेत, तर यासाठी आपण येडगाव धरणामधून पाणी सोडलं होतं. 10 तारखेच्या आसपास मला वाटतं 10-11 तारखेला आपण 10 तारखेला आपण भेट झालो, 11 तारखेच्या आसपास पाणी सोडलं. त्याच्यानंतर जवळपास आता 16-17 दिवस झाले, तरीही म्हणजे 20 तारखेला किंवा 22-23 तारखेला वडनेरच्या पण अजून खाली त्या पाणी गेलं नव्हतं. आजची परिस्थितीसुद्धा अशी आहे की आत्ता निघोज कुंड या KTVR पर्यंत पाणी गेलेलं आहे, आणि निघोजच्या खाली आता शिंगारवाडी, गाडवेगाव, गुणरे, म्हसे बुद्रुक, म्हसे खुर्द, कोकडी आणि मग शिरू म्हणजे अजून 7 बंधारे शिरू. या सगळ्या बंधाऱ्यांमध्ये आता आपण जे पाणी देत आहोत, हे पाणी सोडत असताना आपल्याला मर्यादा काय काय आहे, तर आपल्याकडे दुसरीकडे कुठंच पाणी नाही. डिंबेला सुद्धा आता फक्त 2 TMC आत शिल्लक आहे, आणि तिकडून पाणी आणायला मर्यादा आहेत, त्यामुळं येताना फक्त 350 KCSK पाणी येतं. आलेलं पाणी आपल्याकडं समजा येडगाव परिसर आहे, आणि येडगावपासून ते समजा आज निघोजपर्यंत ह्या संपूर्ण नदीचा जो परिसर आहे याच्यामध्ये किती उपसा होतो हे मी सांगण्याची आवश्यक. त्यामुळं काय होतं की जवळपास 16-17-20 दिवस झाले तरी पाणी अजिबात पुढं जात नाही. या अडचणीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कलेक्टर साहेबांना, दोन्हीकडच्या कलेक्टर साहेबांना विनंती केली, आणि विनंती केल्यानंतर त्यांनी आपल्याला 25 तारखेपासून 7 दिवसासाठी शटडाऊनची ऑर्डर दिली होती. ही करत असताना आपल्याशी चर्चा केल्यानंतर आता मला जे म्हणजे तुमचं आपल्या शेतकऱ्यांची जी रिॲक्शन आहे की नाही ती सगळ्यात महत्त्वाची काय आहे की आम्हाला विश्वासात न घेता येईल ही आपल्या याच्यातली त्रुटी राहिली. हे आता मी पहिल्यांदा तुमच्यासमोर मान्य करतो, त्याच्यामुळे आपण मी सांगितलं ही याच्यामधली त्रुटी आहे. तर मग आता काय झालं, 25 तारखेपासून 25, 26, 27 शिरूर आणि पारनेर या दोन्हीकडचे कनेक्शन सगळे कट केले होते, परंतु आपल्याकडचे पण कनेक्शन ॲक्च्युली तेव्हा कट केलेले नव्हते. 28 तारखेला आपल्याकडे कनेक्शन कट करायला लोक आले, त्याच्यानंतर जे काही झालं म्हणजे ते सगळं मलाही आता माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आणि त्यामुळं आपण शेतकऱ्यांची एक लक्षात घ्या की माझे तुमच्याबद्दलच्या भावना मला पहिले असे सांगायच्या की येडगाव किंवा हा परिसर आहे की नाही हा खरं तर आहे ना सगळ्यासाठी त्याग करणारा परिसर. येडगावकरांच्या त्यागातून किंवा ह्या आपल्या सगळ्या धरणग्रस्तांच्या त्यागातूनच धरणं उभी राहिली आणि आज सगळ्यांना प्यायला पाणी मिळते. त्यामुळं तुमच्याबद्दल किंवा तुमच्या सर्व बांधवांबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय रिस्पेक्टची भावना. आणि कदाचित असं असेल की बाबा तुम्ही आम्हाला 1-2-3 दिवस त्याच्यामध्ये सहकार्य कराल अशी आमच्याकडनं त्रुटी राहिल्यामुळं अपेक्षा ठेवल्यामुळं हे झालेलं आहे. तर आता सद्यस्थितीमध्ये आपण पाणी जे काय आपल्या उपसाबंदी केली होती ती थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता माझं म्हणणं असं आहे की
समजा यापुढं म्हणजे कधीतरी असे प्रसंग, आता पहिली गोष्ट असा कटु प्रसंग येऊ नये किंवा असा प्रसंग येऊ नये असंच मला वाटतं. परंतु असा प्रसंग ज्या वेळेला केव्हा येणार असेल तर त्यावेळेला आपल्याला काहीतरी एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ठरवून घ्यायला लागेल की आपल्याला संपूर्ण, समजा आता परिसर, समजा आपण येडगाव परिसर आहे तर प्रत्येक गावातले 2 शेतकरी प्रमुख मंडळी तुम्ही ठरवायचे, अशी आपल्याला एक कमिटी करावी आणि अशा कमिटीच्या सदस्यांबरोबर चर्चा करून त्यावेळेला जेव्हा केव्हा, आत्ता तर काय आपला असा विचार नाही कारण आम्ही आता थोडंसं ट्रॅक बदललेला आहे त्यामुळं आता पाणी आम्ही थोडं पास करून बघू प्रयत्न. हे बघा कसं आहे माहिती का, की आमचेसुद्धा प्रामाणिक प्रयत्न आहेत, खालचे शेतकरीसुद्धा आपलेच आहेत, खालचे गावकरी पण आपलेच आहेत, त्यांना पाणी देणं हे आपण आपल्या म्हणजे माझं काम आहे, तुमचं असं मी म्हणत नाही परंतु ते माझं काम आहे. शेवटी शिरूरला पाणी पुरवठा प्यायला द्यायचा असेल किंवा आपल्या सगळ्या खालच्या नदीवरच्या शेतकऱ्यांना पाणी द्यायचं असेल हे सुद्धा माझं काम. तर आम्ही आता थोडंसं देशामध्ये ह्या एकंदरीत मागच्या 3-4 दिवसातल्या अनुभवावरून थोडा चेंज केलेला आहे त्यामुळं आत्ता सध्या तरी आपल्याला काही याची काही अडचण नाही. परंतु भविष्यामध्ये म्हणजे आत्ता तुम्हीच आता तुम्ही आपल्या सगळ्यांनी एक आपण काय केलं पाहिजे की भविष्यामध्ये कधी काळी अशी जर काही अडचण आली तर आपल्याला ह्या त्रुटी राहायला नको, या त्रुटी राहायच्या नको असतील तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्याबाबत आपण नंतर काय करता येईल की प्रत्येक गावातले काही प्रमुख 2-2 मंडळी घेऊन आपण त्याच्यामध्ये एखादी कमिटी करू. असे हे काही दररोज होणारे असा काही विषय नाही, कधीतरी 4 वर्षांनी होईल, 5 वर्षांनी होईल, परंतु अशा पद्धतीचा प्रसंग, कटु प्रसंग येऊ नये किंवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्या त्याच्यामध्ये घबराट किंवा शासनाबद्दल हे होऊ नये यासाठी एक आपण असं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी नंतर एकत्र येऊया. आत्ता तर काही हा विषय नाही आहे त्यामुळं तुम्ही आता निर्धास्त राहा. पण माझं एक जस्ट पुढच्या कालावधीसाठीचं एक सजेशन आहे की अशा पद्धतीच्या याच्यामध्ये कुठेही येऊ नये आणि कुठेही संघर्षाचा प्रसंग येऊ नये यासाठी आपल्याला सगळ्यांना असं पाऊल नंतर उचलावं लागेल असं मला वाटतं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.